वर्धा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्धा जिल्ह्यातील अंजी इथं मोठी प्रचारसभा दुपारी 3 वाजता होणार आहे. या प्रचारसभेमध्ये मुख्यमंत्री काय बोलतात याकडे सर्वांच्या नजरा आहेत. ग्रामीण भागाचा विकास, जिल्ह्यामध्ये झालेली बंडखोरी यावर मुख्यमंत्री बोलण्याची शक्यता आहे. काँग्रेसनं गेली 15 वर्ष जिल्हा परिषदमध्ये सत्ता गाजवली मात्र विकास काही केला नाही, अशात विरोधकांचा समाचार मुख्यमंत्री या सभेत घेतील. पाहूया आमचे प्रतिनिधी अमित देशपांडे यांनी घेतलेला हा आढावा. वर्धा जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आज अंजी मोठी या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे. दुपारी 3 वाजता ही सभा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आणि या सभेची तयारी देखील या ठिकाणी सुरू झालेली आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी हा स्टेज जो आहे, हा स्टेज या सभेसाठी या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. दुपारी 3 वाजता मुख्यमंत्र्यांची सभा होणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार देखील या ठिकाणी या सभेला उपस्थित राहणार असून भाजपचे जेवढे काही मोठे नेते आहेत ते देखील या सभेला या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. गेल्या 15 वर्षापासून या ठिकाणी वर्धा जिल्हा परिषदेवरती काँग्रेसची सरकार होती आणि गेल्या 2.5 वर्षापासून आता भाजपची सरकार आहे. आपण बघितलं नगरपरिषद निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने भाजपचा विजय मिळाला तोच विजय आता जिल्हा परिषदच्या निवडणुकीत देखील भाजपला मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांची ही सभा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. वर्धा नगरपरिषदच्या निवडणुकीच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांची जी सभा जी होती ती अतिशय निर्णायक त्या ठिकाणी ठरली होती आणि त्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांची ही सभा देखील या ठिकाणी निर्णायक ठरेल असा विश्वास या ठिकाणी भाजपच्या नेत्यांनी केलेला आहे. अमित देशपांडे, झी मीडिया, वर्धा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.